संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम युवकांनो दारू नको दूध प्या या उपक्रमांतर्गत मसाला दुधाचे वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. पाश्चात्य देशाचे अनुकरण करून आजची तरुण पिढी व्यसनांकडे वळत आहे. येणारी पिढी ही सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनी झाली पाहिजे हा या उपक्रमाचा उद्देश आहे असे मत संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले. माझ्या काळजातून या खाकीवर्दीतील योद्ध्यांना मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतोय. संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते सामाजिक बांधवी तर आलेले आहेत, भगिनी सुद्धा आलेत. सर्व दारूच्या व्यक्ती जात आहे, आहारी जात आहे, त्यामुळं आम्ही दारू या देशाच्या महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती निर्व्यसनी तर घर सुरक्षित, घर सुरक्षित तर देश सुरक्षित. एका दारूच्या बाटलीमुळे अख्खे आयुष्य बर्बाद होते. घरातील शांतता संपुष्टात येते, त्यामुळे युवकांनी व्यसन करू नये असे आवाहन करण्यात आले. यावेळी बंदोबस्तावर उपस्थित पोलीस बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहर प्रमुख सीताराम बाबर, सुलेमान पिरजादे, ओंकार कदम, रमेश चव्हाण, दत्तात्रय जाधव, विकी पाटील, रवी शिरगिरे, श्रीकांत माळवदकर, अजमल शेख, अयाज दीना, मेंबर सिद्धार्थ बनसोडे, नागेश पवार, मुस्तफा शेख, सोनाली पवार, राजेंद्र माने, बसवराज आळंगे आदी उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.